concurit ca e cala nas. E vadul da lușir da hai la. Hai la Ioane, ca și. Are, cai करतो इकडे? Ar cai nai ti, ba dar moda ia tu. Ar te ane zalagnal jaiti इकडे. Alo na, huk pudo hu lagi talu magun. Al chal. Nai nai tu ja. Are chal. Lagi talu. 10-15 minute talu tu zapud. थोड़ा एवढं मूड मारू लगे दोन मिनिटात काळजी करू नको नाही त्या टायमाला तर मडते आई गेले गेलं का आता ही आली तिकडून तर लय ताप होईल डोक्याला गेलं का गेलं वर्ष फिकून आली बाबा की आत्ताच आणि येऊन गेला इकडं तुला बघितलं नाही त्यांनी तुला रामफळ आवडत ना तिथं रामफळ आहे बरं का निघाली जरा ठेवलं आहे घरी गेल्या फिकल्या का खायला कुणी बघायचं हो बसित मरून मी एवढ्या दुरून तुला भेटायला येते तुला वेळच नसतो माझ्यासाठी तसं नाही पण गावाकडं नाही जमत असं तुझं प्रेमच नाही नाही लागा आहे माझं प्रेम तू असं काय करते लागा लग्न करायचे आपल्याला काळजी करू नको तू बिंदास हे बघ हे रामफळ पिकू घाल खा तुला लय आवडतं ना तवा बी आणलं होतं बघ आठवतंय का आत्ता गेल्या वर्षी नव्हतं इकडे सरकून बस ना तू असं तुला काय लग्नाच्या आधी कुठं असतं का आपण लग्न करू ना लग्न केल्यावर मग सगळंच काय असून ती घेऊन जाऊन दे मग मी एवढ्या लांबून तुला भेटायला येते तुझं प्रेमच नाही माझ्यावरती तसं नाही का आपल्या गावाकडं नाही जमत असं खरंच सांगतोय तुला मी ऐकला का तुझ्या मांडीवर डोकं तू ठेव तू ठेव मला नको तू ठेव तू ठेव ना नको लका कसं आहे माहिती का मी आधीच महादेवाचा भक्त आहे आपण करू ना लग्न झाल्यावर त्याला काय तू तुला एवढ्या दूर मी भेटायला येते तुझं प्रेम आहे की नाही माझ्यावर आहे ना मग लग्न करायचे आपल्याला असं दूर दूर करतो इडी झाली का काय तू सरक थोडस मला मी 5 मिनिट देऊन आली फक्त घरी 5 मिनिटात जायचंय मला बरोबर बरं चालते हात दे पण मी काय म्हणतो आरती आताच नको लागा तू असं बोल ना तू ते रामफळ आणलंय लागा तू यासाठी एवढं लागतो थोडं समोर यासाठी मी रामफळ आणलंय बस तू समोर सरक थोडस जवळ बस हाय नाही तर आता मी कसं मी 5 मिनिट देऊन आली फक्त घरून मला 5 मिनिटात निघायचंय तू बोलायला आणलंयस का इथे मग आता म्हणलं बोलावा दोन शब्द लोक असते तर घरी इकडे तिकडे जाऊ का मी नाही थांब बोलतो ना बोलतो ना येतो ना येतो ना जवळ येतो ना थांबणारला का 2 मिनिट थांब की 2 मिनिट नाही 5 मिनिट आपल्या जवळ रा कोण नाहीये मला भे वाटत लागा असं सवय नाही लागा तू लय पिक्चर बघत काय काय लागा मला तर काय कळणार ऐक ना आपल्याला लग्न करायचं लग्न झाले आपण मग काय म्हणशील ती करू पण आता नको लागा लय मला गप तू लग्न करायचं मी 5 मिनिट देऊन आली घरी 5 मिनिटात मला जायचं बोलायला आणलं का एवढ्या लांब मला नाही नाही अरे तू काही म्हणा तू तुझं शिक्षण जर झालं तू म्हणते पुण्याला जायची आणि तिकडं जर मग तू लय मोठी नोकरी बिकरी लागली तर इसरून जाशील ना का मला तू हा 100% 200% बघा मला नोकरी लागती नाही लागती आधीच शेतकऱ्याचा पोर गेला का मी प्रेम करते तुझ्यावर नोकरीचं काय घेणे ना हा नाही तर परत अजून नोकरी लागली की गेली तिकडे बोंबलत मग झालं आमचं वाटोळ सगळं
नाही नाही तू चांगलीस, काही टेन्शन नाही, पण असंच प्रेम राहून दे बरं का माझ्या. हाय की हित काय त्याला होते का, किती दूर बसलायस. मला नाही असत प्रेम बिरेम लय जमत नाही बरं का, मी मला ना म्हणजे प्रेम लय तुझ्या, पण मला बाकीच्या पुरूंकडे बघून लय काय काय डोक्यात येत. तू तिकडे गेली परत मग शिकायला गेल्या श्रीमंत झाली तर मला इसरून जायची तू. तशी वाटली का तुला. नाही पण असत ना कस म्हणजे मला भरोसाच नाही राहिला र आजकाल लय. तू भरोसा ठेव ना, मी नाही बदल तशी, बाकीच्या मुलींसारखी आहे का मी. आपण बदलली तर काय सांगाव बॉल, मी कसं थोडस गावंडा टाईप राहतो ना, तुला नाही आवडलं परत मग तू बिझनेस कर एखादा. आता काय एवढी इतकी मोठी ऊसाची शेती ही सगळं सोडून द्यायचं होय. शेतकरी म्हणजे काय तुला जोक वाटला काय, शेतकऱ्यात म्हणीन तवा मोटर केली चालू केली की गेलं दार्या की गेली बंद की गेलं कुठं बी लागणार बिघणार असं असतंय. शेतकरी शेतकरी नोकरदारासारखं नसतंय, बांधील नोकरी नसती शेतकऱ्याला. काळजी करू नको तू, राणीसारखी बनवून राणीस ती मस्त आपल्याकडे जमीन आहे, काळजीच करू नको तू. कशी हसल्यावर कशी भारी दिसते बरं तू, अशी हसत जा की तुला का काय असं लांबून बोलल्या बी जरा बरं वाटतं, प्रेम दिसतं असं बी असं काय नाही का बुवा. अरे पण मी 5 मिनिटं देऊन आली घरी आणि एवढ्या लांब आपण बोलायला आलोय का. आपण आता घेणं समजून लागा मला नाही जमत ती कस जमत कस सांगू राव तुला. आता एक तर कॉलेज मी बाहेरून बाहेरून केलंय, मी प्रेम नाही केलं कोणा, मला कशाच काय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आलाय काय म्हणते ती. तू तुझ्या बापांना शिकली म्हणून ठीक आहे, पण काही कर गाड्या, तू सोडून नको बरं का जाऊ मला, लग्न कर बरं का माया बरोबर. कधी करायचं लग्न तू, आता का वाजून येणार आहे माघारी. मी 1 वर्षानी नक्की नक्की. आपण फोनवर बोलू बरं का, जायचं फोन करायचा. हा रोज फोन करीन मी, रोज संध्याकाळी जरा फोन करू, काळजीच करू नको. हा जायचं का आता, जायचं कसं ऐक मला का, नंतर नंतर नंतर. सगळं काही लिहिलंय घरी गेल्या वाच. तू रोज फोन करत जाशील ना. हो रोज फोन करते, विसरून नाही जाणार. नाही जाणार, नंतर गावात दुसरी पोरगी पटवशील. तुझी शपथ नाही पटवणार बस का. माझं जाताना एक मिठी मारू का. मग मला बी रडायला येईल जबर. नको रोड फोन कर मग. काही म्हणलं का, लय बदलली हा शहराकडे असंच राहतात. हा का हिरोनिवाणी दिसतील का तू.
अक्षय कुमार सारखं दिसतो ना गावाकडचं. अरे अर काय करतील काय अर काय सकाळ सकाळ लावलेलं अर सोडलं काय अर केस सलत येत आहे अर नाही ना का मी ती आंघोळ कराय अर मामालय कुत्रीच्या आणि हाणी आधीच मामालय दात कान सुनायला का तू झाला का हितून तुला यायचं का नाही अर म्हातार दूध घालाय गेलेला का ती येईन ना का खवाट बोड्याचं म्हातार आहे ती मी गोडीत विचारते तुला यायचं का नाही अर कशाला आगीत्याल होती तिला का तुला काय कायला का तू झालं बाबा इथून अरे लोक बघत येत आहे सकाळ सकाळी तुझा बर अरे तू येणारच का रे अरे चल अरे काय जा झालायला का काय करायला का थांबला का तू मला यायचं जातून जायचं तिकडे तिकडे जायचं तिकडे जायचं तुला यायचं नाही यायचं जा अरे काय करते आईला हुंदी काय व्हायची चल पुढे यायची तिकडे चल हुंदी तिच्या आईला चल कपडे तिकडे बघ की आता पॅन्ट घालू नको काय तिकडे बघ मी असते तिकडे बघ ना काय राहायला का चल हुंद तुझ्या मनासारखं तिच्या आईला हुंदी काय व्हायची आज थांबणार थांब की हा बघ आता इकडे चल तिच्या आईला चल कुठे चल चल तू अरे चपला राहिले चल घालून दिला काय लागतार यार काट मोडत आईला कुठून अवधा साठवली हिच्यावर पळून आलेला का अरे तो मामा लय कुत्रीच्या वाणी हानी नला का तू अरे गप तू कोण नसतं हानी तुला मी आहे ना अरे बिना आंघोळीचा मार खावा लागेल ना काय अरे तो बाप आहे ना बाप मला उकळात कुठून चटणी करून खाईन ना का माझी लय कडू बोडत आहे का बाप त्यो अरे तू सांगितलं ना मी हाय म्हणून गप तू काय आयला ह्या मामाचे यावेळेस सार सुद्धा काढले नाही तर कसं धरायचं दार आता दुसऱ्याचे जीव गहू लावेल तू इथं काय उपटेत बसलाय ती रास्त काय बोलत हो तू अरे कांग्रेसन बिला आहेत म्हणतोय मी चल की लवकर ती मरून तिकडे तू कोमन आला का पळत मामानी ना असमीचा साखर पुडा धरलाय मला तर वाटतं साखर पुड्याचं लग्न होत असतं काय तू जर आत्ता गेला नाही ना तू नवर देवाच्या पर्ण्यात राह नाचल्याशिवाय पर्यायच नाही तू चल चप्पल 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 लवकर अरे थांब आम्हाला मुलगी पसंत बर पसंत आहे मुलगी पसंत आहे ही काय भानगड ही नवीनच भानगड बिनगड ही जुनीच भानगड आहे तुम्ही आत्ता आलात आणि काय घेऊन आले जमवायला अरे पप्या तुला कोण काय म्हणलं का
तुला काय म्हणलं का कोण, शेत राखायचं आम्ही आणि पीक खायचं दुसऱ्यानी हार मामा. एक बाप्या पाहुणे चांगल्या घरचे आहेत, तू काय तमाशा लावू नको. ओ पाहुणे हे नेमकं पोरग काय म्हणतय, काय म्हणतय काय निघा इथून तुम्ही आधी सांगायला लागले. ए खर पुढे तोंडच या, आम्ही काय इथं मी येतो काय, तेव्हा तू आला तुझं नासळ तोंड घेऊन तर निघ इथून. ओ सोयरे नेमकं काय झाली. अरे तू आम्हाला नेमकं समजून सांगशील काय झाली ती. ह्याला आधी इथून लावा नाही ती एका टाळकत फोडी तो आज हे काय होईन ते होईन बघून घेतो. पप्या नेमकं तुझं काय म्हणणं आहे ते सांग. तुम्हाला चांगलं समजतंय मामा, पण तुम्ही येण्याचं मिस घेता. अरे पाहुणे चांगले आहेत, पुन्हा असं स्थळ मिळणार नाही. काय मिळणार नाही पप्या, पाहुणे चांगल्या घरचे. चांगल्या घरचे पाहुणे मध्ये आणि आम्ही काय आतंकवादी काय, त्याला कामापुरतं मामा म्हणजे ती काय खोटं नाही. काही काम असलं की जा पप्या पुढं, जरा दार्या जाऊ मोटर चालू करायला. अरे काय मामा आहे का कोण आहे. अरे म्हणजे तू आमची इज्जत घालायची ठरवलीस की. अहो मामा मी खर खर म्हणत होती चल पळून, पण नाही गेलो, माझ्या सपनात सुद्धा आलं नाही कवा पळून जावं म्हणून. तुमच्या इज्जतीला मी जपलोय. अरे काय पप्या तू केसा निघाळा कापला. केसा निघाळा कापला म्हणजे आजकाल इथं ताब्या सुद्धा कोणी पळून द्याय ना, आणि तुम्ही सालकार्यकारण काम करून घेतलं, घरच कमी तुमचं जास्त काम केलंय मी. अरे काय म्हणतोय ते. मला आधीच शिमीने सांगितलं होत तुम्हाला सांगायचं, पण माझी हिंमतच नाही झाली तुम्हाला सांगायची. मी काय म्हणत होतो का देव ठाव करून. हो मामा लावता ह्याला का उडूया काय का मुंडक विचारवर शिमीला हि जळमाट पसंत आहे का. मला नाही पसंत. हो ना ना याच्या त्याच्या कशा दात कान सिद्धा, तुमच्या बहिणीचं पोरग तरी पुरगी कसं तुमच्या डोळ्यासमोर राहील. अहो श्रीमंताला पुरगी देऊन गरीबाची कुठं पत राहते का, श्रीमंताचा बंगला कुठं गरीबाची झोपडी कुठं. अहो गरीबाला पुरगी दिली तर त्यांना दोन शब्द सांगता बोलता तरी येतील, आणि श्रीमंताला दिली तर त्याच्या पैशा पुढं काय बोलता येणार काय सांगता येणार, असं कसं चालायचं ना. आम्ही काय इथं तप घालतोय, तेव्हा तू आला तुझी नटवायला इथं चला वर थोतार करून पुरगी बघायला. अरे एकाच कॉलेज मध्ये जातो मामाची पुरगी आहे घरासमोर घर आहे, एकाच गाडी जातो तू कळत नाही वे. चला वर थोतार करून पुरगी बघायला. निघा की आता की लग्न विसरीतच थांबताय. जातो जातो आम्हाला काय माहिती आहे असं म्हणून. चला पोरा उठ. चला चला चल पाहुण बोलायला राग नका येऊन देऊ, कुणाला नाही कुणा तरी प्रेम असत, आणि असं तुमच्यासारखी वडीलधारी माणसं चुका करतात म्हणून मुलीला कुणाबरोबर तरी लग्न करावं लागतं. अहो तुम्ही म्हणता ते खरं आहे, असं होत पैशा पुढं कुणाचं चालत नाही. खरं आहे तुमचं, राग नका येऊन देऊ बरं का. बया पोरग लहानपणापासून मामाची इथं काम करीते मी बघते. बरं जाऊ द्या तुम्हाला ना मस्त गावरान कोंबडं कापितो जेवले शिवाय जाऊच नका. आता नको लग्नाला येतो तुमच्या असं म्हणताय काय. जाऊ दे मारू देऊ पप्या, लग्न करू आपण, पण तेवढं बारा मोडून ये बरं. पप्या नाही म्हणायचं जाव आहे म्हणायचं, आणि पाणी नाही आवडत एकट्याला. आता शिमी लावा. ए शिमा जा रे. चल शिमी मोटर चालू कर, खालच्या दांडाचा क्वाक चालू कर तेवढा. डायलॉग दे मंगला
फोटो काढतो सर.